सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती कासुर्डी तालुका दम गावच्या हद्दीमध्ये विनापरवाना अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन आरोपींना यवत पोलिसांनी पाठलाग करून चेरबंद केले आहे. त्यांच्याकडून एक गावठी लोखंडी कट्टा, एक जिवंत काढतूस तसेच बिगर नंबरची दुचाकी हस्तगत केली आहे. या प्रकरणी महादेव पोपट पांगारकर वय वर्ष 24 वर्ष राहणार सहजपूर तालुका दम व राहुल सुरेश भिलारे वय वर्ष 26 राहणार कासुर्डी जावजी बुवाची वाडी तालुका दम असे जेरबंद केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की दोघे आरोपी विनापरवाना गावठी कट्टा जवळ बाळगून महामार्गावर दुचाकीवरून फिरत आहेत. सुशांत जगताप, सेवन स्टार न्यूज, दम.